कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता उपचार घेत असलेल्या रुग्णांजवळ नातलगांना जाण्याची परवानगी नाही, त्यामुळे उपचारादरम्यान रुग्णांचा कुटुंबियाशी संपर्क होत नाही। अशात दर 12 तासांनी रुग्णाच्या प्रकृतीबाबतची माहिती त्यांच्या नातलगांना उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिल्या आहेत। कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेत या सूचना केल्या। कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे, त्यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे। रुग्णाला पूर्णपणे बरे होण्यासाठी जवळपास 10 ते 14 दिवसांचा कालावधी लागत आहे। या दरम्यान रुग्णांजवळ कुटुंबातील कोणताही सदस्य राहत नसल्याने रुग्णाच्या प्रकृतीबाबत त्याला योग्य माहिती मिळवणे कठीण होत आहे। आणि अशातच रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यास तत्काळ दुसरे रुग्णालय शोधण्यासाठीही त्यांची धावपळ होत आहे। ही बाब लक्षात घेता शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या प्रकृती, ऑक्सिजन पातळीची, हार्ट रेट, रक्तदाब, शुगर प्रमाण आणि सुरू असलेले उपचार तसंच इतर महत्त्वाची माहिती दर 12 तासांनी रुग्णांच्या कुटुंबियांना देण्यास रुग्णालयांना बाध्य करण्यात यावी, अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत।